तुमसा येथील जिल्हा परिषद शाळेच्या मागे असलेल्या संरक्षक भिंतीची टोकदार गजाळी पोटात घुसल्याने 14 वर्षीय शालेय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. शाळेच्या संरक्षक भिंतीची गजाळी पोटात घुसून विद्यार्थी जगदीश गजबारे याचा मृत्यू झाला असून त्याच्या कुटुंबियांनी शालेय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे पाल्य मरण पावल्याचा आरोप केलाय. बुधवारी दुपारी दुसऱ्या सत्रातील शाळा भरण्यापूर्वी हा प्रकार शाळेच्या मागे उघड झालाय. घटनास्थळ अत्यंत अवघडलेले असल्याने त्याला बाहेर काढताना प्रयत्न करावे लागले व त्याला तातडीने उपचाराकरता तामसा प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले होते. मात्र त्याची अवस्था बघून पुढील उपचारासाठी नांदेड येथे नेणे आवश्यक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान त्याची प्राणज्योत मावळली. यामुळे जगदीश याची आई व आजोबांकडील नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला असून नातेवाईकांनी जगदीशच्या मृत्यूस प्रभारी मुख्याध्यापक व शालेय प्रशासनाचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचा आरोप करून त्याच्या शवविच्छेदनास विरोध केलाय. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आज अचानक काहीतरी विद्यार्थ्यांमध्ये काचागुची झाली असेल किंवा काही झालं असेल, त्या भानगडीमध्ये शिंदे सर आणि जाधव सर आणि ते वाटोर हेडमास्तर हे त्याच्या मागे लागले आणि हे शिक्षक मला मारतात की म्हणून त्या बचावाकारण त्यानं धावत पळत जाऊन कंपाऊंडवरून उडी मारून खाली उतराय गेला आणि पाय घसल्यामुळं त्याच्या पोटात गजाळी खुपसली आणि नंतर शिक्षकाने पाहिले की याच्या पोटात गजाळी खुपसली. लगेच त्याने त्याच्या स्वतःच्या गाडीमध्ये प्रायव्हेट गाडीत आणून त्याला इथं दवाखान्यात ॲडमिट केलं आणि आम्हाला परस्पर गावातल्या काही लोक पाहणाऱ्या लोकांना फोन केला की बाबा असं असं तुमच्या लहान्या मुलीच्या मुलाच्या पोटात गजाळी खुपसली आणि त्याला दवाखान्यात ॲडमिट केलं. माझ्या नाताचा मृत्यू झाला आणि याला कारणीभूत हे शिक्षक स्टाफ आणि हे ड्रायव्हर आणि इतला या सरकारी दवाखान्याचा मेडिकल ऑफिसर हे आहेत. माझी अशी विनंती आहे शासनाला की याच्यावर अशी हे हमेशा जर गैरसोय करत राहतील आणि लोक जीवांशी जातील तर याच्यावर कायदेशीर कारवाई व्हावं आणि 302 दाखल व्हावं आणि याला बरोबर अटक झाली पाहिजे अशी माझी विनंती आहे. 12 वाजता पेशंट प्राथमिक आरोग्य केंद्र तामसा इथे आला होता. त्याची कंडिशन पोटात गज घुसल्या होत्या त्याच्या अपर एपिगॅस्ट्रिक रिजनमुळे. त्यामुळे जेव्हा तो इथे आला प्राथमिक आरोग्य केंद्र 12:15 तेव्हा आम्ही आल्याला त्याचे पल्स वगैरे पाहिले, प्युपिल किती डायलेटेड हे चेक केलं आणि त्यानुसार प्राथमिक उपचार सुरू केले. त्यासाठी आम्ही त्याला इंजेक्शन ॲड्रेनालिन दिलं आणि बॅग अँड मास्क व्हेंटिलेशन जी की आर्टिफिशियल श्वासोच्छ्वास देण्याची पद्धत आहे ती देऊन पाहिली. एवढे देऊनही त्या पेशंटमध्ये काही सुधारणा झाली नाही. तेव्हा आम्ही त्याला ब्रॉड डेड ॲट साईट असं डिक्लेअर केलं. म्हणजे जेव्हा तो तिकडून आला शाळेमध्ये साईट ऑफ इंजुरी होऊन तेव्हा तो ब्रॉड डेड झाला. प्रतिनिधी अशोक गायकवाड सह आधार न्यूज मुंबई डेस्क. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका.